स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही लोकराज्य या मासिकातील डिक्टेशन घेणार आहोत। डिक्टेशन सर्व प्रकारच्या भरतीसाठी नक्कीच उपयोगी पडतील। ह्या डिक्टेशनची गती 90 ते 100 च्या दरम्यान असेल। बी रेडी, स्टार्ट। लोकशाहीत प्रत्येक मताला अनन्य साधारण महत्त्व आहे। अनेक निवडणुकांमधून त्याची प्रचिती आली आहे। अगदी एका मताच्या फरकाने पराभूत झाले आणि निवडून आलेले उमेदवार आपण पाहिले आहेत। आपले एक मत किती महत्त्वाचे आहे याची जाणीव सर्वांना असणे आवश्यक आहे। भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत होत असलेल्या जनजागृतीमुळे आता मतदानातील टक्केवारी वाढताना दिसत आहे। यामध्ये स्त्रिया, अल्पसंख्याक, दिव्यांग आदींची संख्याही लक्षणीय वाढताना दिसत आहे। परिच्छेद मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जनजागृतीमुळे मतदात्यांची संख्या आता वाढत असली तरी लोकशाही मजबूत करण्यासाठी 100% सहभाग महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न करीत आहे। वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की प्रत्येक भारतीय नागरिकाला मताधिकार प्राप्त होतो। मात्र 18 वर्षे झाली तरी बरेच जण मतदार नोंदणीपासून दूर असतात। 18 ते 19 या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी 3.5% एवढी आहे, तर त्यांची मतदार नोंदणीतील टक्केवारी केवळ 26% आसपास आहे। 20 ते 29 या वयोगटाची लोकसंख्येतली टक्केवारी 18% आहे, पण मतदार यादीतील या गटाची टक्केवारी 13.5% एवढी आहे। गेल्या काही वर्षात तरुणाच्या टक्केवारीतील ही तफावत कमी करण्यात निवडणूक आयोगाला यश आले आहे। मात्र ही टक्केवारी जेव्हा 100% मतदार यादीमध्ये प्रतिबिंबित होईल तेव्हाच आजच्या युवा पिढीने लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पहिली पायरी पूर्ण केली आहे असे म्हणता येईल। येत्या काळात युवा पिढी लोकशाहीचा जागर घालतील असा विश्वास आहे। परिच्छेद लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पहिला टप्पा म्हणजे आपण 18 वर्षे पूर्ण होताच आपली नाव नोंदणी करून घेणे, आणि दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपल्याला योग्य वाटणाऱ्या लोकप्रतिनिधीला, लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या लोकप्रतिनिधीला मत देणे। परिच्छेद आपले नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी तसेच दाखल असलेल्या नावात पत्त्यात बदल करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सहज आणि सुलभ झाली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या NVSP वोटर पोर्टल या संकेतस्थळावर आणि वोटर हेल्पलाईन या ॲपवरही नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे। 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांच्या नाव नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोग विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवित आहे। त्या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांची वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या नावाची नोंदणी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान केली जाणार आहे। त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे जनजागृती व नोंदणीबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे। त्याबाबतचा आढावा या अंकात
घेण्यात आला आहे। या पुनरीक्षण कार्यक्रमात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे। परिच्छेद: कोरोना संकटाच्या संक्रमणातून आता आपण बाहेर पडत आहोत, अजूनही धोका टळलेला नाही, मात्र रुग्णसंख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याने आता बहुतांश बाबी खुल्या करण्यात आल्या आहेत, त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शाळा महाविद्यालये सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। धार्मिक स्थळे नाट्यगृहे चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत। बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत। खरेदीसाठी मॉल्स व बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोरोना संकटापासून आपले आणि राष्ट्राचे संरक्षण करायचे असेल तर आपणही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। अजूनही सतत हात धुत राहणे, मास्क वापरणे आणि एकमेकांमध्ये योग्य अंतर राखणे या त्रिसूत्रीबरोबरच कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणे अनिवार्य आहे। परिच्छेद: लोकराज्यच्या या अंकात पुनरीक्षण कार्यक्रमासोबतच शाळा पुन्हा सुरू, ई पीक पाहणी, UPSC लसीकरण, मराठी रंगभूमी दिन आदी विषयांच्या लेखांचा समावेश आहे। त्याबरोबर नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ निर्णय तसेच महत्त्वपूर्ण घडामोडींचा अंकात समावेश आहे। हा वैविध्यपूर्ण अंक सर्वांना आवडेल अशी आशा आहे। स्टॉप।